आता राज्य शासनानं ग्रामीण भागामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वीपर्यंत त्या आता म्हणजे टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू करायला परवानगी दिलेली आहे. आपल्या महानगरपालिकेच्या शाळा सुरू करण्यापूर्वी त्याचं इलेक्ट्रिकल ऑडिट करावं, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, स्वच्छता परिपूर्ण करावी. जिथे शिक्षक नाहीत, जिथे मुख्याध्यापक नाहीत, अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्याचा परिपूर्ण शिक्षण विभागामार्फत पूर्ण आराखडा तयार करावा आणि शाळा सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर शाळा चालू कराव्या. हा प्रामुख्याने मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर कोरोनाच्या कालखंडात जे शिक्षण होऊ शकलं नाही, सर्व विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा नसल्याकारणानं त्या सर्व ज्ञान मिळू शकलं नाही, तर त्याकरता अधिकचं त्या ठिकाणी बळ लावून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा यासाठी त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे. दुसरी गोष्ट अशी की तुर्बे स्टोरला 24 जानेवारीला रस्ता क्रॉस करताना एका महिलेचं निधन झालं. तत्पूर्वी बरेच लोक जखमी झालेत, बरेच लोक मृत्यू पावलेले आहेत. त्या ठिकाणी ब्रिजचा टेंडर होऊन सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण झालेल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली जात नाही. त्याचबरोबर जे मध्ये मध्ये काही स्पेशल कंपन्यांकरता रस्ते तोडून सिग्नल बसवले होते, ते कसल्याही प्रकारची मंजुरी न घेता, कसल्याही प्रकारची त्याची निधीची तरतूद न करता हा असा तत्पर असा अधिकारी कोण, तर त्या सगळ्यात त्या अधिकाऱ्याला सगळ्याच वॉर्डमध्ये पाठवून सगळी वॉर्डची राहिलेली कामं पुरी करण्याची जबाबदारी त्याच्याचकडे द्यावी, अशा प्रकारची माननीय आयुक्त महोदयांना मी सांगितलं. आणि त्याचं नाव काय, त्याच्यावर कारवाई काय केली आणि तो पंक्चर बंद कधी करणार आहात, कारण तो मास्क सभेने दिलेली परवानगी नाही, कारण त्या ठाणे बेलापूर रोडला अशा प्रकारची स्पेशल परवानगी कुठल्या कंपनीला देण्यात आलेली नाही आणि म्हणून ते बंद करायची मी मागणी केलेली आहे. आता नवमुंबई महापालिकेच्या अंतर्गत रेल्वेचे पूल आहेत, सिडकोच्या माध्यमातून उभारलेली ब्रिजेस आहेत, महापालिकेने उभारलेली ब्रिजेस आहेत, PWD उभारलेली ब्रिजेस आहेत, MSRDCने उभारलेली आहेत, MMRDने उभारलेली आहेत, MRDCने उभारलेली आहेत. तर त्या ब्रिजेसमध्ये वडाची आणि पिपलाची झाडं तिथे रुजलेली आहेत. जर का विविध कालखंडामध्ये ती काढली नाही तर ती झाडं त्या ब्रिजच्या संपूर्ण स्ट्रक्चरची नादुरुस्ती करण्यासाठी कारणीभूत ठरतील आणि म्हणून असा सर्वच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी माननीय आयुक्त बांगर साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे. नुसतं ते ब्रिजेस नाहीत तर महानगरपालिकेच्या इमारती, वॉर्डच्या इमारती, हॉस्पिटलच्या, शाळेच्या याच्यावर सुद्धा तशा प्रकारच्या वनस्पती तिथे रुजलेल्या आहेत, तर त्या वनस्पती त्या ठिकाणी काढाव्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता LED नवी मुंबईमध्ये लागली, विजेची बचत होते, बिल कमी येते, चांगली गोष्ट आहे. परंतु काही काही ठिकाणी LED बल्ब गेल्यानंतर एक महिना बल्ब लागत नाहीत, त्याबाबत निश्चितपणे लगेच तातडीनं त्या ठिकाणी बदल करावा अशा प्रकारे सूचना देण्यात आली आहे. मागच्या कालखंडामध्ये MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे आमच्या सर्व सहकारासमवेत मी गेलो होतो. त्यावेळेला या शहरात वाढणारा ध्वनीचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण याच्यावर आम्ही त्यांचं लक्ष वेधलं होतं. काही प्रमाणामध्ये त्यावेळेला फरक पडला होता, पुन्हा परिस्थिती तशीच झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने MPCBला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काही सूचना करा असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्हीसुद्धा त्यांना त्या सूचना देऊ, किंबहुना आता इट इज हाय टाईम एकदा MPCBला परत भेट देणं, MRDCला, फॉरेस्टला आणि आता लवकरच सिडकोच्या MD साहेबांबरोबर मीटिंग मागितलेली आहे. आम्ही महानगरपालिकेचे आणि सिडकोचे जे काय देवाणघेवाण आहे
भूखंडांची, त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी या शहरातले भूखंड ऑक्शन केले जातात. डीपी प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे गेलेला आहे, राज्य शासन जर लवकर निर्णय घेत नाही, नगरविकास खातं आणि सिडको नवीन नवीन भूखंडाचे टेंडर काढते, जर उद्याला वेळ असेल की उद्याला या ठिकाणी सार्वजनिक बाबींकरता लागणारे भूखंड तिथे शिल्लकच राहणार नाहीत, आणि म्हणून तातडीनं मीटिंग घेणार आहोत. नाही, ऐरोलीमध्ये त्या ठिकाणी सेक्टर 5 अनावश्यक भिंत बांधण्याचं काम चालू आहे. ती भिंत बांधली गेली तर त्या ठिकाणी सोसायटीमध्ये पाणी जाणार आहे, त्याची आम्ही कल्पना दिलेली आणि म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही बाप तपासून बघा, ही गोष्ट जर खरोखरच लोकांना त्रासदायक ठरणार असेल ती काम थांबलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी की जी मैदानं आहेत ती मैदानं कोविडच्या कालखंडात कुठल्याही वापराकरता मनाई केली होती, आता कोविड जात चाललेला आहे, माननीय महापौर जी डी सुताराने त्याला सूचना केलेली किंवा त्या ठिकाणी मैदानं लोकांना विविध गोष्टींकरता धार्मिक बाबीकरता वापरण्यासाठी परवानगी द्यावी, तशा प्रकारची सूचना ते उद्या लगेच काढणार आहे. प्रश्न असा आहे की सेक्टर 17 म्हणजे मीनाताई ठाकरे उद्यानामध्ये सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याचं संपतराव शिवालयच्या कालखंडापासून त्यांनी सुरू केलं आणि ते जवळजवळ 70% काम पूर्ण झालेलं आहे. आता 70% काम पूर्ण झालेलं 30% काम का थांबलेलं आहे? कोणाचा तरी असा प्रभाव कोणीतरी असं वरून मंत्रालयातून वगैरे फोन वगैरे आणतो आम्ही थोडे दिवस वाट बघू, न पेक्षा मग पुढच्या गोष्टी काय करा ते सेक्टर 17 सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनाच घेऊन या ठिकाणी घेरावं घालू. बाब अशी आहे की नवी मुंबई ही ठाणे बेलापूर रोड म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका प्लस उरण प्लस पनवेल तळोजाचा परिसरसुद्धा नवी मुंबईमध्ये गणला जातो. ठाणे बेलापूर बेल्टमधल्या बऱ्याचशा केमिकलच्या कंपन्या कमी झाल्या, परंतु मुंबईच्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी आगी लावल्या जातात, तिथला धूर हा नवी मुंबईच्या जनतेला त्रासदायक ठरत आहे. शेवटी बाब अशी की कुठून जरी आला तरी तो मुंबई जनता काय, नवी मुंबईची काय, पनवेलची काय, जनता जनताच आहे, कुणाला त्रास होता कामा नये. त्याकरता एकूणच जे प्रदूषण करतात त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही MPCB अधिकाऱ्यांना सक्तीनं भाग पाडू आणि त्याकरता लवकरच MPCB जाणार होतात. आता ही बाब आमच्या लक्षात, बाब अशी की रस्ता खोदल्यानंतर टाकलेलं डेब्रीज बाजूला टाकले जाते ह्या तक्रारी आल्यात आम्ही आयुक्तांना सांगितलेल्या. काही ठिकाणी केर कचरा पडलेला आहे तो उचलला जात नाही ते पण सांगितलेलं आहे. आता ह्या ही गोष्ट खरी आहे की रहदारीच्या वेळेला कुठल्याही प्रकारची कामं रस्त्यावर होऊ नयेत या मताशी तुमचं आम्ही सहमत आहोत. तशा प्रकारचं निश्चितपणे आम्ही त्यांना विनंती करू आणि तशा प्रकारची सूचना देतील. मी आता हा प्रश्न पुन्हा नाही, आम्ही आज उत्तर देतो, कुठेही तुला परत प्रश्न विचारू नका. विनंती माझा, 1997 माझ्याबरोबरचे काही लोक गेली, 2000 गेली, 2005 गेली, 15 गेली, 20 गेली आणि 21 पण गेली. 1995 ते 2020 त्या ठिकाणी गणेश नायकाच्या विचारसरणीचेच नगरसेवक निवडून आले आणि गणेश नायकच्या विचारसरणीनंच या 25 या शहराचा कारभार चालला. मी विनम्रपणे सांगतो, गेलेल्यांना परमेश्वराने सुखी ठेवावं, त्यांच्या जीवनामध्ये आनंद द्यावा. ते गेल्यामुळे आमच्या जी काय मागणी आमची आहे त्यामध्ये काही फरक पडणार नाही, जे गरजेचं आम्हाला ते मिळणार आहे आणि तितका विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.